माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, जो तुमच्या बरोबर सदा सर्वदा राहील. जग त्याला स्वीकारू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही आणि ओळखतही नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्या बरोबर आणि तुमच्यामध्ये राहतो. मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन. आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही, पण तुम्ही मला पाहाल. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी माझ्या पित्यामध्ये आहे, तुम्ही माझ्यामध्ये आणि मी तुमच्यामध्ये आहे. जो माझ्या आज्ञा स्वीकारून त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करतो, आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करेल. मीही त्याच्यावर प्रीती करेन आणि स्वतः त्याला प्रकट होईन. यहूदा इस्करियोत नव्हे त्याला म्हणाला, प्रभूजी, तुम्ही आम्हाला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही असं का? जो माझ्यावर प्रीती करतो तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करेल आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर राहू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचनं पाळत नाही. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे. मी तुमच्याजवळ राहत असताना या गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत, पण ज्याला पिता माझ्या नावाने पाठविल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी शिकविल आणि जे काही मी तुम्हाला सांगितलं त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो. मी माझी शांती तुम्हाला देतो. जसं जग देतं तसं मी तुम्हाला देत नाही. तुमचं हृदय अस्वस्थ किंवा भयभीत होऊ देऊ नका. मी जाईन आणि तुमच्याकडे येईन, असं जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही ऐकलं आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता, कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे. ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी मी तुम्हाला हे सगळं सांगितले आहे. यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येत आहे पण माझ्यावर त्याचा काही अधिकार नाही. मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी आज्ञा दिली तसं मी करतो. हे जगाने ओळखायला हवं म्हणून तसं होईल. उठा, आपण इथून जाऊ.